आता एक रॅपिड फायर राऊंड आपण खेळतोय, अगदी विचार न करता पटापट उत्तरे द्यायची आहे. सो स्टार्ट. फर्स्ट सेलिब्रेटिंग क्रश. हे मामा, तीन गोष्टी ज्या तुला स्वतःमध्ये बदलायला आवडतील, कोणत्याही तीन गोष्टी. मी जरा जास्तच विचार करतो आणि थोडा इमोशनल आहे मी जास्तच. आणि दुसऱ्याबद्दल उगाचच कधी कधी जरा थोडंसं जास्त केअर करतो. ती जरा कमी केली तर जरा मला असं वाटतं की बरं होईल. बरं, मराठी किंवा बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्रींसोबत काम करायला आवडेल? बॉलिवूडमध्ये, बॉलिवूड किंवा मराठी दोन्ही म्हणाल तर माधुरी दीक्षित आहे. अजूनही मला म्हणजे करायला आवडेल कारण की ती एव्हरग्रीन आहे. आणि मराठीमध्ये त्या गेला त्यांचा काळ, म्हणजे आत्ता काही उपयोग नाही आहे. म्हणजे स्मिता पाटील मला खूप आवडायच्या, त्यांच्याबरोबर काम जर करायला मिळालं असतं किंवा काय तर आवडलं असतं. ओके, रेट टेम आउट ऑफ 5. ठीक आहे, 5 पैकी अभिनेत्यांची नाव घे, त्यांच्यापैकी तुला रेट करायचं. 5 पैकी किती? 4, 3, 2, 1. सो यू डिसाइड. ते अभिनयामध्ये की दिसण्यामध्ये की ओव्हरऑल? ओव्हरऑल. अच्छा, ही परीक्षाच आहे म्हणजे. आता त्यांना परत मग भेटलं नाही पाहिजे मी आता. सुबोध भावे. 5 पैकी 4.5. अंकुश चौधरी. 3. सिद्धार्थ चांदेकर. 2. वैभव तत्ववादी. 2.5. अमेय वाघ. 2. That's it. मी खरंच फ्रँकली हे केलं कोणाला, म्हणजे असं मी हे नाही कमी लेखलंय किंवा काय. म्हणजे मला मी ऑन स्क्रीन आणि हे जास्त महत्त्व दिलं पर्सनली, आणि मी जास्त हे नाही केलं. कारण हां, सुबोध दादाला मी ओळखतो, खूप चांगला ओळखतो, आणि ॲज अन ॲक्टर त्याने आत्ताच काशीनाथ घाणेकरमध्ये खूप छान परफॉर्म केलं. मी त्याला स्वतः पर्सनली पण विश केलं हे करून. मला राहूनच नाही, फिल्म बघून आलो आणि मी त्याला लगेच फोन हे केला, मेसेज केला की सुबोध दादा मस्त आहे, प्रश्नच नाही. म्हणजे माझं असं लगेच निघतं, त्यामुळे नो हार्ट फिलिंग कोणालाही की मी हे काय मी जज नाही आहे किंवा मी कोण मोठा असा स्टार नाही. हे एक छोटा एक ॲक्टर आहे त्याचे. हे सगळं करतोस तू, म्हणजे जिम करणं, सायकलिंग, पुन्हा पुस्तक वाचणं, या व्यतिरिक्त तुझी आवड किंवा एखादा छंद नाही आता आज मला हे करायचं, त्यावेळेस तू काय करतोस? मला म्हणजे लहानपणापासून मला म्हणजे जेव्हा ऋषी कपूर किंवा असे जे ॲक्टर्स गिटार घेऊन आणि असे हे करायचे ना, ला 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 असं वाटायचं की अरे छान आहे हे वाद्य, म्हणजे आपल्या हातात कधी किंवा वाजवायला माहीत. पण गिटार हे असं होतं की मिडल क्लास फॅमिलीला असं होतं की फक्त बघणं, ते क्लास जॉईन करणं किंवा ते शक्य नव्हतं. म्हणजे लहानपणापासूनची माझी इच्छा होती की मला एकदा तरी गिटार वाजवायचं आहे, म्हणजे हातात घ्यायचं आहे. सिरियलमध्ये मी भरपूर वेळा गिटार हातात घेतले पण असंच पकडून होतो किंवा असं होतं. माझं असं की अरे आता आलं आहे गिटार हातात पण शिकायचं आहे. पण मी फ्रँकली सांगू की मी खरंच गिटार शिकलो नाही आहे, मी यूट्यूबवर बघून फक्त वाजवतो. मला अजिबात मी कुठलाही क्लास जॉईन केला नाही आहे, पण मला असंच फावला वेळ असा मिळाला की मला असंच यूट्यूबवर अच्छा हे गाणं छान वाटतं आहे चला हे वाजवून बघूया, तो जसं वाजवतो मी असं करून मी गिटार शिकण्याचा प्रयत्न करतो आहे अजूनही, कारण मला गिटार वाजवायला आवडतं. फ्रँकली माझा आवाज पण मी हे नाही आहे की मी खूप मोठा सिंगर आहे किंवा नाहीच आहे. मग मी बाथरूम सिंगर पण नाही आहे, पण थोडंसं वाजवतो आणि मी कुठेच गिटार शिकलेलो नाही आहे तो. सो प्लीज तुम्ही बेअर करा मला, मी जसं काही तोडकं मोडकं वाजेन. मला माझी ही आवड आहे की मला लहानपणापासूनची इच्छा होती की मला गिटार वाजवायचं आहे, म्हणून मी वाजवतो माझ्यासाठी. Thank you.
वाटते तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येत आहे, वेगवेगळे कलाकार तुम्हाला भेटतील, नाटक, सिनेमा, परत सिरियल्समधले कलाकार, ते नवीन नवीन तुमच्यासाठी सिनेमे त्यांच्या कलाकृती घेऊन येणार आहेत, आणि सारिका आणि सर्व त्यांची टीम तुम्हाला तुमच्या मनोरंजनामध्ये अजून वाढ करेल अशा काहीतरी गोष्टी घेऊन येणार आहे. तर नक्कीच हे मनोरंजन कॅफे बघा, त्याला प्रोत्साहन द्या. आणि मी असं म्हणेन की अशा पद्धतीचे, जे मी म्हणेन की आता सोशल मीडियावर मी नसतो हे म्हणालो, पण अशा पद्धतीचं काही आलं तर मला नक्कीच आवडेल. कारण हे कसं होतं की तुम्ही पर्सनली जाऊन ॲक्टर एक काय करतो किंवा त्याची लाईफ काय आहे हे ऑडियन्सपर्यंत पोहोचवत आहे. आता माझी लाईफ किंवा माझं बॅकग्राऊंड काय होतं हे मी आत्तापर्यंत कधीच कोणाला शेअर करतो, हे पहिल्यांदा मी मनोरंजन कॅफेला शेअर करतो आहे की मी कुठून आलो आहे, काय करतो आहे. मी आत्तापर्यंत एवढं कधीच मी शेअर केलं नव्हतं एवढ्या डीपमध्ये, किंवा रादर जे काही ते रॅपिड फायर मला अजूनही थोडंसं हे होतं की कोणाचे फोन येतील का मला किंवा काय. पण ठीक आहे, ओके. पण हे असं तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, मनोरंजन होणार आहे, सगळ्याच गोष्टी तुम्हाला मिळतील. तर नक्कीच तुम्ही मनोरंजन कॅफे पहा. थँक्यू सो मच संजय.